ऐक इंस्पेक्टर साहब, अक्का साहब आले होते इथे? नाही, आज तर इकडे नाही आल्या. ही आली नाहीये ती. मग सासूबाई कुठे गेले? ती बाहेर पडली घरातून. आम्हाला वाटलं तुला भेटायला इथे आली असेल, पण अकारे इथे नाही आली. त्याचा फोनही लागत नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या ओळखीच्या लोकांकडे चौकशी केलीत का? म्हणजे सगळ्यांना विचारलं आणि शेवटचा पर्याय म्हणून इकडे आलो. पण काका, अरे काळजी वाटते रे. काही प्रॉब्लेम नसेल ना? नाही सोहम, त्या सुखरूप असतील. अजून मास गेला नाही वाटत तुमचा? हा मास नाही चैतन्य, याला शक्ती म्हणतात. आणि या शक्ती समोर तुझ्यासारख्या बोलट्याचा निभाव कधीच लागणार नाही. ओ अक्का साहेब, चुपचाप तिथे बसा, नाहीतर नाहीतर काय करशील? काय करशील? जीव घेशील? मारून टाकशील मला? हो मारून टाकेन. एका क्षणाचाही विचार करणार नाही. अरे तू काय जीव घेणार माझा? माझ्या सोहमचा मित्र नरे तू? आमच्या घरात येऊन खाल्लं होतस ना? मैत्रीला नाही, किमान मिठाला तर जागायचं होत. पण एक लक्षात ठेव, मी अक्का साहेब आहे. मी जर प्रेमाने खाऊ घालू शकते, तर तेवढ्याच संतापाने नरडीचा घोटही घेऊ शकते. पुढे येऊ नका अक्का साहेब, मी सांगून ठेवतोय, मारून टाकीन. मी क्षणाचाही विचार करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात. तुला काय वाटलं? हा चाकू दाखवून मला घाबरवशील? इतकं सोपं नाहीये ते चैतन्य. तुझ्या आईने तुला लहानपणीच व्यवस्थित फोडून काढलं असतं ना, तर आज हा दिवस तसा आला. पण आता मी तुला सरळ करते बघ. आता पोलिसांसमोर दोन पायावर नीट उभा रहा. चैतन्य, आई अगं हा कुठे सापडला तुला? सांगते नसो. पण इन्स्पेक्टर साहेब, त्याआधी याला अटक करा. हाच तो चैतन्य ज्याच्या खुनाच्या आरोपावरून तुम्ही आमच्या स्वप्नालीला अटक केलंय.
अजूनही जिवंत आहे? हो, आपल्या विरोधात कट रचत होता. स्वप्नालीला अटक व्हावी म्हणून हे सगळं नाटक करत होता तो. पण मग मेला तो कोण? आणि मग पोलिसांना डेड बॉडी सापडली ती कोणाची? सांगेल ना हा चैतन्य सगळं. बोल काय रे तुझस का चैतन्य ठाकूर? हो, मी चैतन्य ठाकूर. आणि माझा खून नाही झालेला. काय लफडे रे सगळं? हा हे बघ, सगळं काय ते खरं खरं सांगून टाक, नाहीतर अक्का साहेबांचा मार खाल्ला तेच आमचाही खावा लागेल. काय प्रकरण आहे सगळं? एक मिनिट, कॉन्स्टेबल मॅडम आधी बाहेर काढा. हा बोल आता, नक्की काय झालं? हे बघ सगळं खरं सांग, नाहीतर थोबाडचं सुजवून ठेवी ना. सांगतो, स्वप्नालीला अडकवण्यासाठी हा सगळा प्लान केला होता. रुपाली आणि तिचा मामा पण यात सामील होते. काय? रुपालीने बाळ चोरून मला दिलं आणि स्वप्नालीला मी रुपालीला घेऊन यायला सांगितलं. त्या दोघी जणी तिथे आल्या. आम्ही दोघांनी, मी आणि रुपालीने मिळून अशी परिस्थिती निर्माण केली की स्वप्नालीला माझ्यावर हात उचलावा लागेल. तिने ते केलं आणि तिला असं वाटलं की मी मेलोय. आम्हाला तेच हवं होतं. ती प्रचंड घाबरली आणि योग्य तेच झालं. त्या दोघी तिथून गेल्या आणि त्यानंतर मुनाफ शेख तिथे आला. कोण आहे मुनाफ शेठ? दोन नंबरचे धंदे करायचा. मला त्याचं कर्ज झालं होतं. एक मिनिट, एक मिनिट. गुंड होता, कर्ज झालं होतं म्हणजे असं का म्हणतोस तू? अरे थर्ड डिग्री वापरल्याशिवाय थोबाड उघडणार नाही असं वाटतं. सांगतो, माझ्या हातून त्याचा खून झाला. तो पैसे मागायला आला होता आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मी खूप विनवण्या करून त्याच्याकडे मुदत मागत होतो, तो द्यायला तयार नव्हता. त्याने मला पोलिसांची धमकी दिली. मी पिथरलो आणि त्याच्या डोक्यात दांडका घातला. तो मरून पडला. चांगल्या माणसासाठी खड्डा खणला ना चैतन्य, की आपल्यालाच पडायला होत, कळलं? हो, तसंच झालं. माझा खून झाल्याचा देखावा करून स्वप्नालीला माझ्या खुनाच्या आरोपात फसवायला गेलो मी. पण माझ्याच हातून खून झाला. मला काहीच कळत नव्हतं, काही उमजत नव्हतं, बिथरलो होतो मी. काय करावं सुचत नव्हतं. मग सुचलं, मी माझे कपडे बदलले, त्याला घातले आणि त्याची गाडी घेऊन मी दरीच्या दिशेने निघालो. दरीजवळ पोहोचल्यावर मी माझं ड्रायव्हिंग लायसन्स काढून त्याच्या खिशात टाकलं. गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत माचिसची गाडी टाकली आणि गाडी दरीत फेकून दिली. गाडीने पेट घेतला, त्यातच मुनाफचा मृतदेह पण जळला. लोकांना वाटलं चैतन्य ठाकूर मेलाय. बघितलं इन्स्पेक्टर साहेब, मला पहिल्यापासून शंका होतीच, हे वाटतं तितकं साधं सोपं नाहीये. आता चांगली शिक्षा करा याला. अनायसे स्वतःचा गुन्हा कबूल करून त्यांनी तुमचं काम सोपंच करून टाकलं. अक्का साहेब भाऊ, खरं तर तुम्हीच आमचं काम सोपं केलं. इन्स्पेक्टर साहेब, मी ठरवलंच होत या चैतन्याला कसंही शोधून काढायचं. चैतन्य, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,
निरपराध लोकांना त्रास देऊन कधीच भलं होत नाही. आता तरी धडा शिक. आता आम्ही शिकवतो ना त्याला बाकीचे धडे. आता साहेब तुम्ही स्वप्नाला मॅडमना घरी घेऊन जाऊ शकता. अहो सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, पण त्यांनी खुनाचा कबुली जबाब दिल्यामुळे त्यांना सोडता येईल ना मॅडम. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तर तुमचं काम करत हो. चला ठाकूर चैतन्य. सासूबाई, मला पूर्ण विश्वास होता की तुम्ही मला यातून सोडवा. स्वप्नाली, अक्का साहेबांच्या हातून एकही गुन्हेगार सुटत नाही आणि निरपराधाला शिक्षा होऊ नये म्हणून त्या कोणताही धोका पत्करायला तयार असतात. म्हणून तर पोलीस सुद्धा त्यांच्या शब्दाला मान देतात. चैतन्याचा निकाल लागला, आता रूपालीला वटणीवर आणायला हवं. इतके दिवस आपण प्रयत्न करतोय, शेवटी आज आपल्याला यश मिळालेलं आहे. आता ती स्वप्नाली चांगली 10-12 वर्ष जेलमध्ये सडेल. त्या अक्कीचं काय केलं असेल रे त्या चैतन्याने? अगं त्या चैतन्याने अक्का साहेबांची वाटच लावली असेल. अक्का साहेबांची वाट लावणारा जन्माला यायचा अजून. अक्का साहेब, अक्का साहेब तुम्ही आणि अख्खी टीम घेऊन आलात? हो, आणि माझी वाट लावण्याची स्वप्न पाहणाऱ्या चैतन्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तुमचा डाव पुन्हा उलटला. चैतन्यात स्वप्नाली बाहेर, कळलं? दास कशी वाटत नाही ग रुपाली? एवढी हिम्मत वाढली का ग तुझी? आईच्या विरोधात कारस्थान रस्तेच. अगं जनाची नाही मनाची तरी लाज बाळग ना. आईने किती वेळा माफ केला आजपर्यंत तुला? तुम्ही नका बोलू मला. मोठी माणसं बोलतात ना रुपाली. का नको बोलू? का नको बोलू? तू माझ्या बायकोवर खोटे आरोप करून तिला अडकवायचा प्रयत्न करणार, माझ्या आईच्या माझ्या मुलाच्या जीवावर उठणार आणि मी का नाही बोलायचं? तुझं नशीब चांगलं आहे आता रोहित इथे नाहीये, नाही तर त्याच्या समोर थोबाड फोडला असतं तुझा. तुझ्या या कारस्थानी स्वभावामुळे रोहित आम्हाला दुरावला. घरी परत यायलाही तयार नाही तो. अगं हिला बोलून काही फरक पडणार नाही, बेरड आणि निगरगट्ट झाली आहे. अगं म्हणून काय मोकाट सोडायचं का हिला घरच्यांविरुद्ध कारस्थान रचायला? नाही अक्का साहेब, सोहम म्हणतो ना ते अगदी बरोबर आहे. अतिरेक झाला हिच्या कपटीपणाचा, हिला शिक्षा व्हायलाच हवी. नाहीतरी मुलगी नाही सुधारणार हो. अगं देवकी, तुझ्या या सुनेला शिक्षा देऊन देऊन कंटाळा आलाय मला. नाही खरंच मी ठरवलंय, आता मी हिला शिक्षा करणार नाही. अहो अक्का साहेब, दिवसेंदिवस हिम्मत वाढते या रुपालीची. ती घरातल्या घरात कारस्थानं करायची, आता बाहेरच्या लोकांना हाताशी धरून कारस्थानं करते. दागिने पळवते, मुलं पळवते, आता चक्क तुम्हाला बेशुद्ध करून तिने त्या चैतन्याच्या ताब्यात दिलं. नाही नाही, मला माहित नव्हतं मामा असं काय करणार. ओवाळ बंद कर. म्हणे काही माहिती नाही मग तुझा मामा इथे कसा ग? आणि त्याच्या बरोबर खिदळत कशी उभी होतीस? रुपाली, अगं तुला मी शिक्षा करणार नाही,
पण शिक्षा मिळणार. तुला शिक्षा करणार स्वप्नाली. स्वप्नाली का म्हणून? का म्हणून? कारण तुझ्या कारस्थानामुळे तिला एक रात्र पोलिसांच्या कोठडीत घालवावी लागली. तुझ्यामुळे तिला तुरुंगवास झाला असता. तुझ्यामुळे आयुष्यभर तिच्या माथ्यावर खुनी हा ठपका बसला असता. आणि मुख्य म्हणजे ती या घरात तुझी मोठी जाऊ आहे. आणि काही दिवसांपूर्वीच अख्ख्या कोल्हापूरला तिच्यात अक्का साहेबांची झलक दिसली आहे. कळलं? स्वप्नाली पुढे हो. आणि रूपालीला शिक्षा दे. मी घाबरू नको स्वप्नाली, हीच वेळ. अगं तुला याच घरात राहायचंय हिच्या बरोबर. आज तुझं तेज नाही ना दाखवलंस तर ही तुझं पायपुसणं करून टाकेल. सासूबाई, मी दिलेली शिक्षा रूपाली मान्य करेल? या घरात राहायचं असेल तिला तर मान्य करावीच लागेल तिला. रूपाली, या घरात मी तुझ्या नंतर आले पण तरीही मी तुझी मोठी जाऊ आहे. तू माझ्याशी जे केलंस त्याची शिक्षा भोगून तू मोकळीही होशील. माझ्या सासूबाईंबरोबर जे केलंस त्याचं प्रायश्चित्त घेऊन त्याही पापातून मोकळी होशील ग. पण माझ्या बाळाबरोबर जे केलंयस त्या पापाला शिक्षाही नाही आणि प्रायश्चित्तही नाही. रूपाली अगं, इतक्या लहान मुलाला त्या मवाल्याच्या हातात देताना तुला काहीच वाटलं नाही? तुझं मन जराही कचरलं नाही का ग? अगं लहान बाळ देवासारखं असतं आणि घरातले देव कोणी असं ओलीच ठेवतं का? तुझं भाषण ऐकायला मला वेळ आहे. आज माझं म्हणणं ऐकायला तुला वेळ काढावाच लागेल. माझ्या बाळाच्या सख्या आईला तू खूप त्रास दिलायस. नको जीव केलंस तिला. पण मी तुला आधीही सांगितलं होतं रूपाली, मी स्वप्नाली आहे. तिच्याशी डाव खेळायचं नाही. आता काय म्हणा डाव खेळशील तू? कारण या घरात मी तुला हाऊस देणार. असं कसं काढशील मला बाहेर? अक्का साहेबांनी माझ्या वडिलांना वचन दिलंय, मरेपर्यंत मला सांभाळतील. अगं तोच विचार करून आजपर्यंत सहन केलं तुला? पण खरं सांगू का, आता तुला कडक शिक्षा नाही ना केली तर तुझ्या वडिलांच्याच आत्म्याला शांती मिळणार नाही. ऐकलंस ना? निघत या घरातून. देख, मी जाणार नाही. जावं तर तुला लागेलच. स्वतःच्या पायाने जायचं का माझे धक्के खाऊन जायचं ते तुझं तू ठरव. मी शेवटचं सांगते हा, मी जाणार नाही. अशी ऐकणारच नाहीस ना तू? चल. जास्त शांत पडत.
चला आई।